नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी. तर गवारीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर पाहिजे गवारी. तर त्यासाठी आपण इथं रानात आलेले आहे आणि गवारी घेऊन जाणार आहे. माझ्यासोबत वहिनीसुद्धा आहे. आम्ही दोघीजण मिळून आहे ना गवारी तोडून घेणार आहे. हे बघा, एक गवारीचं झाड आहे. आता आपण यातलं गवारी तोडून घेणार आहे. आणि गवारीमध्ये ना दोन प्रकारचे गवारी असतात, एक निर्मला आणि एक बंदरी. आणि वेगवेगळ्याची असं व्हरायटी असते. आणि हे गवारी तोडायला ना थोडासा वेळ लागतो, पण ह्याला रेट वगैरे चांगलं असतं. आणि संक्रांतीच्या टायमिंगला तर ह्याला रेट चांगलं असतं. आणि 40 ते 50 रुपये खाली येतच नाही रेट. ह्याला रेट चांगलं मिळतो. आणि हे आपण लावून 1.5 महिन्यात म्हणजे आपल्याला हे गवारी भेटतं. काढण्यासाठी गवारी येतं आणि जास्त ह्याला काय पाणी वगैरे काही लागत नाही. कमी पाणी असलं तरी पण हे गवारी येतं. आणि आपल्याला गवारी आहे ना आठवड्यातनं 2-3 वेळा तोडायला लागते. पण हे बघा, ह्या पद्धतीने केलं ना गवारी खूप चांगलं लागलेलं असतात. आणि हे गवारीला आपण असं ड्रीप वगैरे केलं ना जास्त पाणी वगैरे काही लागत नाही. कमी पाण्यात हे होतं आहे, पण ड्रीप वगैरे लावून आहे ना असं हातानंसुद्धा हे बी टोचून आपल्याला असं केलं तरी पण चालते. आणि काही जण असं पाणी वगैरे असलं ना जास्त पेरणीसुद्धा केलं तरी पण चालते, चांगलं येते गवारी. पण ड्रीप केल्यामुळं ना सगळीकडे पाणी जातं आणि चांगलं गवारी लागतो. बघा, गवारी तर खूप छान आहे, हिरवंगार असं आहे. कुठं कीड वगैरे काहीच नाही गवारीच्या वरती, पानावरती. आणि तुम्ही बघू शकताय गवारीवरती तर खूप असं चांगलं आहे. हे बघा, आता मी आणि वहिनी दोघीजण मिळून हे गवारी तोडून घेतलेले आहे. गवारी तोडायला थोडंसं वेळ लागतो, तरीसुद्धा वहिनी मदत केल्यामुळं हे पटकन झालेले आहे गवारी तोडायचं. चला तर मग आता आपण घरला घेऊन जाऊया, मग भाजी करूया. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बघा, आता आपण गवारी आणलो होतो रानातनं. आता आपण हे स्वच्छ निवडून आहे ना असं मोडून घेतलेले आहे. बघा, बारीक बारीक असं मोडून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याचं रस्सा भाजी करणार आहोत. तर रस्सा भाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. सर्वप्रथम इकडे गवारी घेतलेले आहे, कोथिंबीर, खोबरं, लसूण, कढीपत्ता, कांदा, टमॅटो, हळद आणि शेंगदाणे थोडंसं भाजून घेतलेले आहे. कांदा, लसूण मसाला, मोहरी, धने पावडर, जिरे, मीठ आणि तेल घेतलेले आहे. बघा, आता आपण इकडे कलबुता घेतलेले आहे. कलबुत्यात आहे ना आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया. आता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, आता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे. आता आपण खोबरं आणि लसूण बारीक करून घेऊया. बघा, आता खोबरं आणि लसूण बारीक झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण चूल पेटून घेऊया. बघा, आता चुली जाळ करून घेतलेले आहे. आता आपण चुलीवरती कढई ठेवूया आणि ह्यामध्ये आहे ना आपण हे गवारी घालूया. आता गवारी घातलेली आहे. गवारी आहे ना आपण आता भाजून घेऊया. बघा, आता गवारी थोडंसं भाजलेले आहे. आता आपण ह्यामध्ये ना थोडंसं आपण तेल सोडूया. तेल सोडून आहे ना आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे गवारी आहे ना असं आपल्याला परतूनच भाजी करायचं, शिजून वगैरे घ्यायचं नाही. असं परतून घेतलं ना भाजी खूप छान होतो आहे. हे बघा, आता गवारी छान असं भाजलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. आणि परत आहे ना आपण कढई चुलीवरती ठेवूया.
आणि ह्यामध्ये आपण तेल घालूया. थोडंसं घालते तेल. तेल तर आहे ना, थोडंसं आपण गरम करून घेऊया. हे बघा, आता तेल गरम झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया मोहरी. बघा आता मोहरी तडतडलेली आहे. तर आपण ह्यामध्ये घालूया जिरं. आता कढीपत्ता घालूया आणि बारीक चिरलेला कांदा घालूया. ना आपल्याला आता चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर आता कांदा परतलेला आहे. तर आपण यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटो सुद्धा आपण छान असं परतून घेऊया. त्यासाठी आहे ना थोडंसं आपण मीठ घालूया, म्हणजे लवकर मऊ होईल कांदा आणि टोमॅटो. हे बघा, आता टोमॅटो वगैरे सगळं मऊ झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया खोबरं आणि लसूण. आपण बारीक करून घेतलं ना, ते घालते. हे सुद्धा आपण छान असं परतून घेऊया. बघा, आता खोबरं सुद्धा छान असं परतलेले आहे. तर आपण ह्यामध्ये घालूया हळद, कांदा, लसूण मसाला. धने पावडर छान असं आपण हे परतून घेऊया. बघा, आता परतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे गवारी. चांगलं असं आपण हे एकजट करून घेऊया. बघा, आता आपण ह्यामध्ये घालूया शेंगदाणे कोट. ते सुद्धा आपण चांगलं असं परतून घेऊया, म्हणजे एकजट करून घेऊया गवारीमध्ये. आता सगळं मी एकजीव करून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्यामध्ये घालूया पाणी. आपल्याला रस्सा भाजी करायचं ना, थोडंसं आपण पाणी जास्तच घालूया, म्हणजे शिजायलासुद्धा पाणी लागतो आणि आपल्याला रस्सा पाहिजे. त्यासाठी मी थोडंसं जास्तच पाणी घातलेले आहे. आणि आता आपण ह्यामध्ये घालूया मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर. मग आता आपण हे छान असं आपण शिजून घेऊया. मग आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण गवारीचं भाजी तयार झाली का बघूया. झाकण काढूया. मग आता झाकण काढलेले आहे, तुम्ही बघू शकताय मस्त शिजत आहे. मस्त असं तरीदार हे गवारीचं भाजी रस्सा भाजी तयार आहे. मी जास्त पातळसुद्धा केलं नाही, थोडंसं आपल्याला पातळ केलेलं आहे. बघू शकते गवारीसुद्धा मस्त असं शिजलेले आहे. हे बघा, छान असं भाजी तयार झालेली आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. बघा, आता खाली काढून घेतलेले आहे. हे बघा, आता मस्त हे गवारीचं भाजी तयार करून घेतलेले आहे. मस्त झणझण तसं हे रस्सा भाजी तयार झालेले आहे. तर ह्याला काही जास्त साहित्य वगैरे लागत नाही, काय नाही, कमी साहित्यात आणि झटपटवणारी रेसिपी आहे. मस्त आपण रानात जाऊन हे असं कवळी कवळी गवारी घेऊन असं भाजी केलेली आहे. मस्त लागतो भाजी. आणि हे तुम्हाला रेसिपी कसं वाटलं ना, जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.